पुण्यामध्ये संजय राऊत यांच्या एका वक्तव्याची ही बातमी आहे. शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील पुन्हा संसदेत दिसतील असं विधान पुण्यामध्ये संजय राऊत यांनी केलंय. म्हणजे आढळरावांचा जो सन्मान आहे त्यांनी इतके वर्ष या मतदारसंघात आणि संपूर्ण जिल्ह्याचे काम केले त्याची नोंद इतिहासात आहे. आणि कोणी काही म्हणत असो तरी भविष्यात आढळराव हे संसदेमध्ये असतील हे तुम्हाला मी खात्री नसेल. 5 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रकल्पाची नव्याने प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही अशा प्रकल्पांना आता रद्दबातल ठरवण्यात येणार आहे. 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये सभा होती आहे. गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये फडणवीसांची ही सभा पार पडेल. संभाजीराजे छत्रपती 12 मे रोजी पुढची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. पक्ष प्रवेशाऐवजी एकला चलोरीच्या भूमिकेतच ते राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 20 मे पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार नवनीत राणा यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी चित्रा वाघ यांनी नवनीत राणांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. आवाजाची मर्यादा सर्वांनाच पाळावी लागेल. नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टलाही आवाजाचे निर्बंध लागू असतील. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रत्नागिरीच्या परशुराम घाटातल्या कामांना वेग. चौपदरीकरणाचं काम दिवस रात्र सुरू. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या किल्ल्यात सापडले 2 ट्रक तोफगोळे आणि तोफा. स्वच्छता मोहिमेदरम्यान बुरुजाखाली तोफगोळे. काश्मीरच्या गुलमर्गमधूनही शाहू महाराजांना आदरांजली. शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने 100 सेकंद स्तब्ध राहत मानवंदना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.